थोडं तुझं थोडं माझं हा किती जनरल आणि जनरिक कॉन्सेप्ट आहे, जिथे प्रत्येक नात्यामध्ये तुम्ही हा विचार अप्लाय करू शकता. म्हणजे खऱ्या अर्थाने जर हा फॉर्म्युला वापरला तर प्रोफेशनल नातं असो किंवा पर्सनल नातं असो, तुमच्या नात्याचं गणित चुटकीच दर्शन सुटत. आणि मला असं वाटतं की तुमचं आणि आमचं म्हणजे महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहाचं आणि तुमचं सुद्धा थोडं तुझं थोडं माझं करत एक खूप सुंदर घट्ट नातं निर्माण झालं. आणि त्यामुळे स्टार प्रवाहाच्या प्रत्येक मालिकेला तुम्ही पत्रकार मंडळी खूप जास्त प्रेम देता, खूप जास्त पाठिंबा देता, खूप जास्त सपोर्ट देता आणि त्यामुळेच आमच्या मालिका इतक्या गाजतात. आणि आता पुन्हा एकदा एक नवीन मालिका घेऊन आलोय, थोडं तुझं थोडं माझं म्हणणं आहे. ऍक्च्युली हे जे गाणं मगासपासून इथे प्ले होत आहे किंवा आय एम शुअर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, रिपीटवर ऐकलं असेल, त्या गाण्यावरती एक खास परफॉर्मन्स आता तुमच्या सगळ्यांसाठी इथे होणार आहे. आणि आतापर्यंत तुम्ही गाणं तुमचं ऐकलंय पण आता तुम्हाला गाणं बघता येणार आहे, कारण काही अमेझिंग परफॉर्मन्स इथे ते परफॉर्म करणार आहे. पण त्याआधी हे सुंदर गाणं लिहिलंय वैभव जोशींनी, एकदा जोरदार टाळ्या वैभव दादासाठी झालं पाहिजे. हे गायलंय आर्या आंबेकर आणि नचिकेत दिले यांनी आणि याचं म्युझिक केलंय अविनाश विश्वजीतनी. मला असं वाटतं कोणत्याही मालिकेचं शीर्षक गीत हा आजच्या भाषेत त्या मालिकेचं डीपी असतं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे इतकं सुंदर गाण्याच्या म्युझिक टीमनी दिलं, एकदा जोरदार टाळ्या काही सगळ्यांसाठी झालं पाहिजे. आणि मी म्हटलं तसं की या गाण्यावरती एक खास परफॉर्मन्स आहे आणि परफॉर्मन्स द्यायला तुमच्या समोर प्रत्यक्ष येणार आहेत आपले मानसी तेजस गायत्री आणि मी होणार सुपरस्टारचे सुपरस्टार कलाकार. त्यामुळे जोरदार टाळ्या या खास परफॉर्मन्स आहे. मला काही लोकांनी किती दिलेली
की प्रोमो आला त्यानंतर तुला इतक्या रिॲक्शन्स मिळाल्या की तुझा फोन हॅक झाला तर आय वॉन्टेड टू ऍक्च्युली आस्क की खरंच झाले का. हो खरंच झालं, कारण मलाच कळत नव्हतं. मी म्हटलं त्या चॅनल टीमला की आता प्लीज हे तुम्हीच लाईक करा आणि कमेंट करा, कारण माझ्या फोनमधून ते होत नाही आहे. पण मला असं वाटतं की ही किती मोठी पावती आहे इन अ वे, की प्रेम मिळतं तर ते इतकं मिळतं की फोन हॅक होतो. मला असं वाटतं की शिवानी दिस इज ऑल युअर क्रेडिट. त्यामुळे त्या जोरदार टाळ्या शिवानीसाठी झाल्या पाहिजे. आणि खरं सांगायचं तर जितका उत्सुक पूर्ण महाराष्ट्र आहे तुझं स्वागत करण्यासाठी, तितकीच उत्सुक पूर्ण स्टार प्रवाहकची टीम सुद्धा आहे आणि परिवार सुद्धा आहे. तर आपण एक छोटीशी झलक बघूया की कशी ही टीम सुद्धा तुझं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. मालिका आपल्या प्रवाह परिवारामध्ये ऑलरेडी गाजत आहेत, त्या मालिकांचे सगळेच कलाकार सुद्धा खूप उत्सुक आहेत तुम्हाला तिघांचं स्वागत करण्यासाठी. समीर, मी तुझ्याकडे येते. तुझा सुद्धा कमबॅक आहे, म्हणजे हे हे काहीतरी वेगळा कोइन्सिडन्स सगळ्यात आधी तर खूप आनंद आहे, कारण बोट ही माझी पहिली मालिका होती नायक म्हणून आणि ती स्टार प्रवाहाबरोबर मी गेली होती. आणि पुन्हा एकदा इतक्या वर्षानंतर स्टार प्रवाहावरती येतो या मालिकेच्या निमित्ताने, आणि तेही काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग कॅरेक्टर घेऊन येतो याचा जास्त आनंद आहे खरं तर. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ऍक्टर म्हणून आपल्याला सतत असं वाटत असतं की काहीतरी वेगळं करता यावं वेगळं करता यावं, आणि ती भूक किंवा तो हावरेपण मला वाटतं इथे माझा पूर्ण होणार आहे याची मला 90% खात्री आहे. त्यामुळे ह्याचा खूप आनंद आहे. आणि तेजस प्रभू नावाचं पात्र आहे, तुम्ही बघितलं असेलच सगळ्यांनी प्रोमोमध्ये. आणि आत्ता ज्या काही अटायरमध्ये मी आहे त्या अटायरमध्ये जी माणसं असतात जनरली की बँकर्स असतात, कॉर्पोरेटमध्ये जॉब करणारी माणसं असतात, म्हणजे थोडक्यात एक व्हाईट कॉलर जॉब करणारी जी माणसं असतात त्यातला मी नाही आहे. तरी हा असा काय हे तुम्हाला आता एपिसोड्समध्ये कळेलच पुढच्या. पण अतिशय सुंदर पात्र आहे, मिश्किल आहे, डॅम्बीस आहे, पण ॲट द सेम टाइम चांगला आहे माणूस म्हणूनही छान आहे. त्याचं फॅमिलीवरती प्रेम आहे, यांचं घराणं हे स्वातंत्र्य सैनिकांचं आहे, म्हणजे पणजोबा आणि आजोबा याचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होते, त्याचा त्याला प्रचंड अभिमान आहे, त्याच्या त्या घराबद्दल त्याला अभिमान आहे. पण इसकी डोपी उसकी सर थोडा जुगाडू असा तो आहे, पण तो जुगाड का करतोय हे सुद्धा तुम्हाला येत्या एपिसोड्समध्ये कळेलच. सो असं आहे, त्यामुळे खूप खूपच छान वाटतंय मला इतक्या वर्षांनी पुन्हा येईल. म्हणजे आतापर्यंत तेजस प्रभू या पात्राबद्दल उत्सुकता होती, पण मला असं वाटतं की तू जसे जे शब्द आता वापरले ते ऐकल्यानंतर ऍक्च्युली जास्त एक्साइटमेंट आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी एका माणसामध्ये नेमक्या कसल्या असू शकतात. पण तेजस प्रभूचा नेमका अंदाज काय याच्याबद्दल मला कशी उत्सुकता आहे, तशी ऍक्च्युअल तुम्हाला सगळ्यांना सुद्धा असेल. तर सर एक झलक बघूया, एक छोटीशी झलक की तेजस प्रभूचा अंदाज नेमका कसा आहे. प्रभू एक खतरनाक कॅरेक्टर आहे, ते कधीही कसंही वापरू शकतं, पण लाईक यू सेड खूप चांगला माणूस आहे. मला आता मानसिकडे यायचंय, एकतर तुझा पहिला प्रमुख बघूनच असं मगाशी म्हणजे तसं धडकी भरलेली की बापरे ह्या व्यक्तीशी कसं बोलावं. पण ऍट द सेम टाइम तुम्ही सगळ्यांनी जर ऑब्झर्व केलं असेल तर मानसीच्या साड्यांचं मला असं जेन्युइनली वाटतंय की रिलीज नंतर एक वेगळा फॅनबेस होणार आहे. एवढी सुंदर विलन कुठे असते आणि एवढं सुंदर दिसून लोकांची वाईट वागणं हे किती डिफिकल्ट आहे. नाही, सुंदर दिसून वाईट वागणं ऍक्च्युली बघायला गेलं तर सोपं आहे मला वाटतं. पण नाही जोक्स अपार्ट, मला पर्सनली असं वाटतं की आपली व्यक्तिरेखा जी आपण साकारत असतो ना त्याच्यात आपला जो गेटअप आहे तो खूप महत्वाचा रोल प्ले करतो. कारण आता काय होतं, प्रोमो बघताना गायत्री प्रभू काय आहे कशी आहे हे लोकांना अजून माहिती नाही, पण ती कशी दिसते व्हिज्युअली हे लोकांना कळलंय आणि त्या गेटअप मध्ये त्याने एवढं कळलंय की शी इज व्हेरी आरामी. सो ते खूप महत्वाचं आहे, त्यामुळे तो गेटअप जो आहे त्या साड्यांचा किंवा जो काही लुक त्याने डिझाईन केला ना तो त्या कॅरेक्टरला पूरक आहे असं मला वाटतं. त्यामुळे एवढं छान नटून वाईट वागणं मला खूप जास्त सोपं जाते. साधारण असं होतं ना एखादी मालिका आल्यानंतर मार्केटमध्ये त्या कॅरेक्टरच्या नावाने साड्यांचा एक वेगळा ब्रँड तयार होतो, तर मला पूर्ण खात्री आहे की गायत्रीची साडी द्यावं वगैरे असं सगळं होणार आहे लवकरच. पण मला सांग की तुझं प्रोमोमध्ये एक वाक्य आहे की मला फक्त भरलेले चेहरे पाहायला आवडतात, तर इतकं धाक गायत्रीचं नेमकं का आहे. त्याच्या मागे तसंच कारण आहे. आपण साधारण आपल्या घरात सुद्धा बघतो की घर चालवणारी घरात कमावती जी व्यक्ती असते ती बऱ्यापैकी अशी अथॉरिटिव्ह असते घरात. सो गायत्रीचा घरात एवढा धाक असण्यामागे कारण सुद्धा तेच आहे, कारण घर ती चालवते. ओके, सो आपल्याकडे सुद्धा आपण बघतो एक मिडल क्लास
त्याने सेट केलेले असतात, नकळ हे होतच, ठरवून करतो असं नाहीये. तर तसंच ते आहे आणि त्या घर चालवण्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी मधनं एक थोडासा अरोगन्स, थोडी अथॉरिटी असं सगळं आलंय. सो त्याची सवय तिला इतकी झाली आहे ना की आता हरणं हे डिक्शनरीतच नाही, आता हॅलो प्लीज नो वे की माझ्या समोर कोणी विचार आहे करेल जिंकायचा. सो त्या त्याचा माइंडसेट झालाय, त्यामुळे आता तिला हरलेलेच चेहरे बघायला आवडले. हे डेंजर आहे आणि उत्सुकता आहे की पुढे जाऊन काय काय होणार आहे त्या सगळ्या चेहऱ्यांचं जे तुझ्या समोर येतील. पण खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा या कॅरेक्टरसाठी. तमीर आणि शिवानी तुमच्याकडे पुन्हा येते की प्रोमोज मध्ये या दोन्ही पात्रांची जी केमिस्ट्री दिसते, ओळख पूर्ण झालेली नसून सुद्धा जे एक अनसेड तुमच्या दोघांमध्ये आहे इन द प्रोमोज, त्याच्याबद्दल खूप छान रिॲक्शन देत आहेत, खूप प्रेम लोक देत आहेत. तर तुम्हाला सुद्धा रिॲक्शन आणायत का की या दोन कॅरेक्टरची केमिस्ट्री छान जमली असं वाटतं? हो, मला बऱ्याच रिॲक्शन झाल्यात की तुमची केमिस्ट्री खूप उत्तम दिसते आणि खूप छान वाटतंय बघायला. जोडी म्हणून, पेअर म्हणून तुम्ही खूप छान दिसताय. मला वाटतं ह्याची सुरुवात आम्ही दोघे ठाणेकर असल्यामुळे झाली आहे. आणि तू दादरमध्ये येऊन ठाण्याचं जे कौतुक करतोय त्याबद्दल एकदा प्लीज तमीरसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूया एका दादरकरांच्या समोर. ठीक आहे. नाही, कारण काय होतं तुमची सुरुवातच बोलण्याची झाली, ते घोडबंदर रोड चे यार इथून ती केमिस्ट्री सुरू झाली खरं तर. आणि मग हळूहळू बऱ्याच असं झालं की अरे बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत, कारण ती ठाण्यात राहते, मला माहिती नव्हतं. मग तिथून ओळख झाली आणि ती छान अभिनेत्री आहेच, त्यामुळे आमचा प्रोमो आणि हे करताना आम्ही रिहर्स करतानाच कम्फर्टेबल होतो, कारण आमच्या गप्पा ऑलरेडी खूप झालेल्या होत्या, त्यामुळे कदाचित ती रिफ्लेक्ट होत असावी. आणि जसं आता पुढे पुढे एपिसोड्स तुम्ही बघाल त्यात ती अजून बहरत जाईल याची मला खात्री. डेफिनेटली खूप छान रिस्पॉन्स आला जेव्हा माझा आणि संगीतचा प्रोमो आउट झाला. तसं बघायला गेलं तर अशी केमिस्ट्री दोघे एकमेकांशी बोलत नाही आहेत, खरं तर हे खूप ट्रिकी असतं शूट करताना सुद्धा. आणि जेव्हा ऑन एअर जातं तेव्हा एक वेगळं प्रेशर असतं, आय एम शुअर आमच्यावर जरा कमी असतं, चॅनलवरती खूप जास्त असतं आणि प्रोड्युसरवर. पण ते खूप छान लोकांना एक्सेप्ट केलं, ते लोकांना आवडलं. सो आणि आम्ही सगळे ॲज अन ऑडियन्स मला असं वाटतं खूप उत्सुक आहोत आता बघायला की पुढे पुढे जशी ही गोष्ट फुलत जाईल तसं तुमच्या दोघांमधलं इक्वेशन सुद्धा कसं फुलतंय, किती अजून म्हणजे मला असं वाटतं की थोड्या दिवसांनी सिरियल बघून आम्हाला असं रिअलाइज होईल की साधारण यांनी एक तास ठाण्याबद्दल गप्पा मारल्या असतील किंवा यांनी आज ठाण्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारल्या की नेगेटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारल्या, त्याप्रमाणे एपिसोड फुलत जाईल. पण व्हॉट एव्हर वर्क्स फॉर द कॅरेक्टर, त्यामुळे तुम्हा दोघांना सुद्धा खूप शुभेच्छा. की स्टार प्रवाहाच्या सगळ्याच मालिकांची जी टायटल्स आहेत, जी शीर्षक आहेत, ती फार इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे ती साधी आहेत पण ऍट द सेम टाइम ती आमच्या खोटात बसणारी आहेत आणि मालिकेबद्दल सुद्धा बरंच काही सांगून जातात. तर थोडं तुझं आणि थोडं माझं हे शीर्षक नेमकं कसं सुचलं, ह्याच्या मागे काय गोष्ट? नमस्कार, पुन्हा एकदा आपण भेटतोय, पुन्हा एकदा आमच्या विनंतीस मान देऊन आल्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे आभार. कुठेतरी असं वाटतं की आपण कुठची कोणती कथा सांगण्यासाठी सुरुवात करतो तर ती गोष्टच तुम्हाला त्या गोष्टीचं नाव काय असलं पाहिजे हे सांगून जाते. त्याच्यात फार काही रॉकेट सायन्स नाही. आम्ही थोडं जास्त वेळ घेतो कारण का असं म्हणतात की नाव ठेवणं ही फार वाईट सर असते, पण ह्या कोणत्याही गोष्टीला जोपर्यंत आपण नाव देत नाही तोपर्यंत ते डेस्टिनेशन ठरत नाही. आणि मग अशी आय थिंक तू थोडं तुझं आणि थोडं माझ्याबद्दल छान बोलली आहेस. मला असं वाटतं कोणतीही गोष्ट संपूर्णत्वाकडे न्यायला किंवा ती पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाचं थोडं थोडं लागतं आणि तशीच ही गोष्ट आहे. प्रत्येकाचं थोडं 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 घेऊनच ही गोष्ट पूर्ण होणार आहे. त्यामुळे चर्चेतच मी तू सर आपण आम्ही सगळे ऑफिसमध्ये बसलो होतो, प्रल्हाद सुद्धा होता आणि नरेशन सुद्धा होतं आणि बोलता बोलता असं जस्ट आलं की हे छान आहे ना, फार थोडं तुझं थोडं माझं असं काही ते छान वाटेल आणि त्याच्यातनं 15 मिनिटात टायटल मिळालं. त्यामुळे फार सोपा प्रोसेस असतो पण तो तेवढाच महत्त्वाचा सुद्धा असतो, कारण का लाईक यू सेट ती विंडो असते त्या शोची आणि त्या शोचा अख्खा नाव गाव सगळं असतं. अशा पद्धतीने टायटल्स ठरतात. पण सर जसं सगळ्याच प्रेक्षकांसाठी मालिका हा डेली डोस आहे, म्हणजे आमच्या माइंडमध्ये ती वेळ ठरलेली असते की त्यावेळेला आम्हाला फक्त एकच गोष्ट करायची असते की म्हणजे आमची आवडती मालिका बघणं. थोडं तुझं आणि थोडं माझं चिंतनाने प्रेक्षकांना कोणता वेगळा अनुभव मिळणार आहे? वेगळा अनुभव दैनंदिन मालिकेमधून
ऍक्च्युली वेगळ्यापेक्षा तोच सुखावणारा आणि एंटरटेनमेंट देणारा अनुभव रसिक प्रेक्षकांना मिळेल याची आम्ही खात्री देतो. कारण आम्ही सगळेच जे कोणी लेखक दिग्दर्शक आज चंदू नाही याच्यातून शूटिंग करतो निर्माते कलाकार मंडळी सगळेच अशाच पद्धतीने सुरू करतात की खूप छान काम करूयात खूप प्रामाणिकपणे काम करूयात. यश अपयश हे कोणाच्या मालकीचं नाही आणि कोणाच्या हातात नाही. जेवढं प्रामाणिकपणे आपण काम करू जी प्रामाणिकता रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचल्यानंतर त्याचं यश नक्की मिळेल. त्यामुळे यशस्वी मालिकांच्या मनात मला असं वाटतं हाच ऍटिट्यूड कामी येतोय का जोरदार टाळा सरांसाठी. या मालिकेचे निर्माते त्यांच्याकडे मी आता येणार आहे अतुल सर आणि अपर्णा मॅम. तुम्ही ऑलरेडी या परिवारासोबत संलग्न होत आले आधी सुद्धा आणि खूप चांगल्या चांगल्या मालिका तुम्ही सुद्धा दिलेल्या आहेत. या मालिकेसोबत असोसिएशन कसं होतं आणि काय भावना आहेत आता? सर्वप्रथम डिझनी स्टार समूहाचे खूप आभारी आहोत की आम्हाला त्यांनी परत स्टार प्रवाह मालिकेवरती मालिका प्रोड्यूस करण्यासाठी संधी दिली. स्टार प्रवाहाबरोबर काम करणं पहिल्यापासूनच खूप आवडीचं आणि थोडंसं माझ्यासाठी वेगळ्या पद्धतीने माहेरी येण्यासारखंच आहे. आणि माहेरी आल्यानंतर मी वेगळ्या पद्धतीने माहेरी होतो. मी पूर्वी स्टार प्रवाह त्यामुळे इथे येऊन काही करणं म्हणजे एखादी माहेर वाशिम घरी आल्यानंतर थोडीशी तिचे थोडेसे हे असतात नखरे आणि ती म्हणजे नाही नाही आपण असं करूया की मी इथे असताना घर असं होतं तुम्ही मला थोडीशी मदत असं करा. तर तसं थोडंसं मला हक्क आहे इथे. मी माझ्या इथे नणंद म्हणून येतो आणि भावजयांना या सगळ्या लोकांशी असं वागतो मी कबूल करतो कारण तेवढं प्रेम आहे आमचं. आणि असं सगळं होत असताना मगाशी खरं तर सतीश सरांनी ही गोष्ट मला थोडीशी मागे नेऊन सांगावीशी वाटते. मालिकेचं नाव एक गोष्टीचं नरेशन चालू असताना एक सेकंद भराची गॅप घेऊन आम्ही असं बॅगमध्ये हे ठेवत असताना सतीश एक म्हण थोडं तुझं थोडं माझं कसं वाटतंय आणि आम्ही बॅगमधून बसलो परत कागद कार्यक्रम मिळाला तर ह्याच्याप्रमाणे आपण काम करूया. उत्तम टायटल आहे. आणि काही गोष्टी अशा होतात ना की 25 मीटिंग झाल्या 50 मीटिंग झाल्या व्हायची नसेल तर गोष्ट होत नाही आणि गोष्ट व्हायची असेल ती अशी एका सेकंदाभरात सगळ्यांना पावते तो अनुभव आला. आणि त्यामुळे परत स्टार प्रवाहावरती जसं सतीश म्हणाला की मालिकेचं यश अपयश हे सगळं प्रेक्षकांनी दिलेल्या पावतीवरती आणि सगळ्या गोष्टी राईट टाईम राईट प्लेस राईट पीपल राईट काइंड ऑफ कॉन्टेंट अँड सगळ्यात महत्वाचं मी एक ब्रीद वाक्य खूप पूर्वी ऐकलेलं होतं ते इंग्रजीत आहे पीपल विल वॉच व्हॉट दे वॉन्ट टू सी ऍट द टाइम ऑफ देअर कन्व्हिनियन्स दिस इज व्हॉट इज टेलिंग. तर आपण त्या सगळ्या निकषांवरती जितकं प्रामाणिकपणे उतरू शकू इन द गिव्हन बजेट इन द गिव्हन ऍटमॉस्फिअर आपण जितकं स्वतःचं मन लावून ती गोष्ट करू आणि भीतीपोटी नाही तर घरात 9 वाजता जाऊन आपलीच मालिका आपल्याला खूप आनंदाने बघायला आवडेल ह्या खरं तर हेतूनी आम्ही काम करत असतो. नाही तर बऱ्याचदा असं होतं की आपण ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करत असतो तिथलं आपण जेवत नाही कारण आपण लोकांसाठी करत असतो असं न करता आपण जी मालिका तयार करतो आणि आम्ही मनापासून टेलिव्हिजन मालिकांवरती प्रेम करणारा आम्ही माणसावर मला आवडतं टेलिव्हिजन असं नाही की मला बनायचं होतं काहीतरी फिल्म मध्ये करणारं आणि मी टीव्हीत करतो नाही मला टीव्ही मनापासून आवडतो. टीव्हीवरचा अनुभव हा लगेच पावती देणारा असतो आणि मला असं वाटतं की खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे की लोकांच्या पसंतीस उतरणं. पब्लिसिटी आपण करतो सगळ्या गोष्टी करतो मगाशी जसं तुम्ही म्हणलात तसं की काय वेगळं आहे या मालिकेमध्ये प्रत्येक मालिका वेगळ्या प्रकारची पात्र निर्माण करायचा प्रयत्न करत असते. ती पात्र जर का लोकांना आवडली तर ते पात्र जी गोष्ट करतात मग ते पात्र जे साडी नेसतं जे कपडे घालतात जसं चालतं एखादं तकिया कला त्या पात्राचं सगळंच आवडायला किंवा एंगेजिंग वाटायला लागतं आणि मग त्याचं डेली रुटीन बघायला पण लोक येतात की आज यांनी तुळशीची पूजा केली का आज यांनी काय केलं आज यांनी काय केलं हे बघायला सुद्धा की पात्र आवडणं आणि पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडणं हे माझ्या अंदाने निर्माते म्हणून आम्ही वी ओ दिस टू द चॅनल की आम्ही अशी पात्र निर्माण करून असं शूट करून लोकांसमोर आणलं पाहिजे. त्याच्यात सगळे आमचे तंत्रज्ञ म्हणजे चंद्रकांत कणसे सर आज इथे नाहीये
प्रल्हाद प्रकटकर आमचे हे आहेत, आमच्या चॅनलवरती आमच्या बरोबर सतीश सरांच्या बरोबरीने मोठी कारण दिवे, नरेंद्र उंदोळकर आणि अश्विन इंद्रे आमच्या बरोबर काम करतात. आम्ही एक पार्टनरशिप टीम म्हणून काम करतो आहोत. आणि एक पत्र आणि आम्हाला अशी विनंती करावीशी वाटते, सर्व पत्रकार मित्र मैत्रिणी हे प्रेक्षकांचं प्रतिनिधित्व करत असतात असं आम्हाला वाटतं. आम्ही आमच्याकडचं थोडं खूप 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 मन लावून करणार आहोत आणि तसंच आम्हाला तुमच्याकडनंही प्रतिसाद मिळावा अशी आम्ही थोडं थोडं अपेक्षा करतो आहोत. थँक्यू. खूप सुंदर बोला तुम्ही. एकदा सुद्धा मॅम तुमच्याकडून सुद्धा शब्द ऐकायला आवडते. स्टार प्रभावावर परत येतोय आम्ही नवीन मालिका घेऊन. स्टार प्रभाव थँक्यू सो मच परत आम्हाला प्रोजेक्ट करायला बोलवल्याबद्दल. आणि आता परत नवीन फॅमिली आमची तयार होतीये, तर ही छान फॅमिली आम्ही घेऊन येतोय. त्याच्यावर खरंच थोडं थोडं खूप जास्त प्रेम करायचं. प्रल्हाद तुमच्याकडे घ्यायचंय, कोणत्याही मालिकेचं लिखाण त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं सातत्य लागतं आणि त्यातलं नाविन्य टिकवणं ही काही खायची गोष्ट नाही आहे. तर ह्या मालिकेचं लिखाण करताना सातत्यपर्यंत तुमचा अनुभव कसा आहे? एकतर आता सगळेच म्हणत आहे तर मी सुद्धा सांगतो, मी सुद्धा बऱ्याच काळानंतर स्टार प्रवाहाला करतोय. आंबट गोड लक्ष या मालिकानंतर आता मी स्टार प्रवाहाला थोडं तुझं आणि थोडं माझं हे करतोय, मालिका लिहितोय. एकतर यश पण लागले येणार नाही, त्यामुळे परीक्षा रोज नवीन पेपर असतो. नवीन मालिका म्हटलं किंवा मालिकेचा नवीन भाग म्हटलं तरी रोज नवा पेपर असतो. तर मला वाटतं प्रामाणिकपणे आम्ही काम करतोय सगळे टीम म्हणून. आणि सर म्हणाले, कलाकार म्हणाले, मॅडम म्हणाले, सतीश सर म्हणाले, तर मला वाटतं आम्ही सगळेच एका पेजवरती आहोत. आणि त्यामुळे आम्ही आमच्याकडून खूप मेहनत करून करतोय. तर आमचं काम आता सुरू राहीलच, संपलं असं मालिकेत म्हणता येत नाही, तर ते सुरू राहीलच. तर आता प्रेक्षकांची वाट बघतोय प्रतिसादाची आणि खूप 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 प्रेम मिळते एवढीच सगळी. मला अजिबात शंका नाही आहे या मालिकेला खूप प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि तो मिळू असे आपण सगळेजण प्रार्थना आणि आशा करूया. आणि आज तुम्ही सगळे तर या मालिकेचं प्रतिनिधित्व करायला आहातच. म्हणजे जसं सर तुम्ही म्हणालात की कोणतीही मालिका घडवण्यासाठी अनेक टेक्निशियन्सचा हात असतो, त्यात अनेक तंत्रज्ञ त्यात इन्वॉल्व्ह असतात. तर ते जरी आत्ता इथे नसले तरी मला असं वाटतं आपण सगळेजण जोरदार टाळ्या तर सगळ्यांसाठी वाजवूया. कारण एक एपिसोड जेव्हा आपण बघतो त्यामागे खूप लोकांचे खूप दिवसांचे खूप तासांचे कष्ट असतात आणि त्या मालिकेचं यश हे त्या सगळ्यांसाठी आहे. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. एक नवीन मालिका, एक नवीन एनर्जी घेऊन तुम्ही येत आहे आणि प्रेक्षकांचं उदंड प्रेम तुम्हा सगळ्यांना मिळो. आय एम शुअर की अनेक पत्रकार मित्रमैत्रिणींच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न आहे. आत्ता इमिजिएटली कोणाच्या मनात काही प्रश्न आहे असं कोणाला विचारायचं असेल तर वेळ ओपन टू दॅट. हॅलो, हाय, तंत्रशा कुमार महाराष्ट्र. सर्वप्रथम कौतुक करेन सतीशाचं, कारण लेखकलावरती बघतोय मी व्यासपीठावर. हाय प्रल्हाद, लेखकलावरती बघून आनंद झाला. समीर, तुझ्यासाठी एक कॉम्प्लिमेंट आहे, तुझं स्क्रीन प्रेझेन्स खूप छान दिसतोय, आत्मविश्वासी दिसतोय, आम्हाला आवडला तो स्क्रीन प्रेझेन्स. थँक्यू, थँक्यू सो मच. माझी प्रश्न तुझ्यासाठी आहे, बऱ्याच वर्षानंतर तू स्टार भावामध्ये काम करतेस पुन्हा एकदा, त्यासाठी टेलिव्हिजनचं महत्त्व काय आहे? टेलिव्हिजनचं काय आहे? टेलिव्हिजनचं महत्त्व हेच आहे की आत्ता आमचा पहिला प्रोमो जेव्हा आला तेव्हा जर तू प्रतिक्रिया बघशील प्रेक्षकांनी केलेल्या, तर त्या ह्याच होत्या की अरे वा माय फेवरेट देव्यानी परत येते. सो आज 12 वर्षानंतर सुद्धा त्या कॅरेक्टरने मला ओळखलं जातं आणि मी कुठल्याही रिमोट गावात गेले जिथे खूप इंस्टाग्राम आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा ऍक्सेस नाही आहे तरी त्या गावात सुद्धा मला लोक देवयानी म्हणूनच ओळखतात. हीच पॉवर आहे टीव्हीची आणि त्यामुळेच परत आली आहे. मला फक्त सांगायला आवडेल, आय जस्ट वॉन्ट टू एक्सटेंड वॉट शिवाजी म्हणाले की टेलिव्हिजनची पॉवर हेच आहे की तुम्ही प्रत्येक घरात घरोघरी त्यांचा सदस्य म्हणून पोहोचता. ह्याच्यापेक्षा मोठी ताकद अजून कोणत्याच मीडियमची ह्या जगात नाही आहे. मग त्या टेलिव्हिजनमधून तुम्ही बातम्या बघत असाल किंवा कोणतीही मालिका बघत असाल, टेलिव्हिजन इतकं शक्तिशाली आणि पॉवरफुल मीडियम नाही असं मला वाटतं. नमस्कार, मी रत्न मराठी मीडियामधून सूरज खरटमत. कोणी उत्तर दिलं?
दिलं तरी चालेल. या टीटीएमच्या जगामध्ये अर्थात तुझं तू माझं मीच्या जगामध्ये तुमचं थोडं आणि थोडं माझ थोडं तुझं थोडं माझ हे कसं परिणामकारक भाष्य करणार आहे. अगदी बरोबर तुमचा प्रश्न आहे. ह्याच प्रश्नांनी खरं तर ही आयडियाची सुरुवात झाली की आमच्या घरामध्ये सुद्धा तरुण मुलं मुली आहेत जे आई वडिलांशी संवाद तोडून आपापल्या सामाजिक माध्यमांच्या भाऊगर्दीत इतकी गुंतलेले असतात की त्यांना कळत नाही. त्यांना वाटतं की काही गोष्टी आपल्या आयुष्यात आपसूक होत असतात, सहज होत असतात. कोणीतरी असतं करणारं ते करतं, ते जातं आणि आपल्याला डायरेक्टली मिळतं. म्हणजे की खूप जोक म्हणून पूर्वी सांगितलं जायचं की दूध कोण देतं, तर दूधवाला भैया. तर ते होत असतं, त्याचं तो करत असतो, माझं मी करत असणार आहे, अशा बऱ्याच वेळेला अशा गोष्टी होतात. तर अशा वेळेला नकळत ह्या जनरेशनला किंवा ह्याच्या आधीच्या जनरेशनला नकळत जेव्हा आपण एकमेकांना मदत करत असतो तेव्हा आणि आपण ती आपण पात्र नसतो ती, आपण जेव्हा प्रेक्षक म्हणून ते बघतो तर आपल्याला अरे हे नकळत एकमेकांना मदत करतात, त्यांच्या लक्षात येत नाहीये, ते सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी आहेत एकमेकांना, अरे एकत्र मिळून तुम्ही करा, कशाला तुमच्या वाटा वेगळ्या करताय आहात. ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हावी या हेतून खर तर. आणि आपल्याला तरी आपण इंट्रोस्पेक्ट करून बघितलं, साध्या साध्या गोष्टी असतात, आपल्या आजूबाजूला अशी लोक असतात किंवा आपला कंपॅनियन सुद्धा असा असतो की आपल्याला किती लाईक्स करतो याच्यावरती नाही तो निवडायचा, आपण किती सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी आहोत त्याच्यावरती आपल्याला 25-25 वर्ष लग्न टिकवता येतात असं मला वाटतं. जे आज खूप गरजेचं आहे, ज्या आमच्या आणि आमच्या वरच्या पिढीने ते अनुभवलंय त्यांना ते परत अनुभवायला नक्की आवडेल. आणि नवीन पिढी सुद्धा मला असं वाटतं एवढी छान स्टारकास्ट, एवढं छान प्रमोशन, एवढं उत्कृष्ट महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल, त्यामुळे तरुण वर्ग सुद्धा त्यांच्या आई वडिलांबरोबर नक्की ही मालिका बघेल अशी आम्ही अपेक्षा करतो. ट्राय करा, आवडेल नक्की. तर सर म्हणले तसं आताच्या पिढीला आम्ही हायलाईट करून दाखवणार आहोत की थोडं तुझं काय आहे आणि थोडं माझं काय आहे. सगळं टीटीएम नाही आहे, तर ते छोट्या छोट्या इन्सिडेंट मधनं, छोट्या छोट्या वाक्यांमधनं नाही, गोष्टी त्यांच्या समोर घडवून त्यांना त्या दिसल्या तर त्या अंडरलाईन करणार म्हणजे ते कळेल की हे आपोआप होत नाही, दुर्बला भैया नाही. त्याबरोबर आहेत खूप लोक मागे ते थोडस काम करतात पण घरी गोधडता मिळतात. आणि मला फार असं वाटतं की कोणतीही गोष्ट एकट्याने करणं शक्य नसतं किंवा एकट्याने करण्यात मजा पण नसते. थोडं तुझं थोडं माझंचा अर्थच पार्टनरशिप, त्याचा अर्थच असा आहे की एकमेकांसोबत आणि त्या सोबतीची मजा काय आहे ते या मालिकेमध्ये फार प्रकर्षाने प्रल्हाद सरांनी आणि या सर्व कलाकारांनी निर्मात्यांनी मांडलं असतं.